ध्वनि प्रदूषण पर नियंत्रण हो, इस उद्देश्य से ग्रीन अर्थ ऑर्गेनाइजेशन की ओर से शहर के हर चौराह पर जाकर जन जागृति की गई। इस संदर्भ में ग्रीन अर्थ ऑर्गेनाइजेशन के संयोजक अजय पोढारी ने अधिक जानकारी साझा की। शहर में आए दिन ध्वनि प्रदूषण में बढ़ोतरी देखी जा रही है। शहर के 50 से ज्यादा जगह ध्वनि प्रदूषण के मामले में रेड एरिया में शुमार हो गया है, जिसके चलते रविवार को ग्रीन अर्थ ऑर्गेनाइजेशन की ओर से ध्वनि प्रदूषण नियंत्रण करने के उद्देश्य से लोगों में जन जागृति हो, इसलिए शहर के चौक चौक जाकर जन जागृति की गई। इस संदर्भ में संयोजक अजय पोढारे समेत अन्य लोगों ने अधिक जानकारी साझा की। अपने देश के माजी राष्ट्रपति सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्ता ने ग्रीन अर्थ ऑर्गेनाइजेशन वती संस्थेचे अध्यक्ष अनिलजी सोले यांच्या संकल्पनेमधून हे जनजागरण आम्ही संपूर्ण नागपुरातील संपूर्ण चौकमध्ये आज एक घंट्याचं एक तासाचं जनजागरण या ठिकाणी करत आहोत। जवळपास नागपुरातील सर्वच चौकामधील आज आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते माहीनर चौकामध्ये टू व्हीलर दुचाकी गाड्यांना आणि चारचाकी गाड्यांना स्टिकर लावून आम्ही जनजागृती या ठिकाणी करणार आहे। ध्वनी प्रदूषणाच्या माध्यमातून आपल्याला माहित आहे खूप सारे आजार होऊन राहिलेले आहेत। डोकोदुखी असो, डिप्रेशन असो, चिडचिड असो, असे अनेक आजार या ठिकाणी होऊन राहिलेले आहेत। ध्वनी प्रदूषणाच्या माध्यमातून जे काही जनजागृती आम्हाला करायची आहे ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्या वतीनं, या ठिकाणी संपूर्ण गाड्यांना आम्ही स्टिकर लावून एक नागरिकांना आवाहन करणार आहोत की शक्यतोवर हॉर्नचा वापर कमी करावा, जेव्हा गरज पडली तेव्हाच फक्त हॉर्न वाजवावा, अन्यथा हॉर्नचा वापर जास्त करू नये, जेणेकरून आपल्याला ध्वनी प्रदूषण टाळता येईल आणि आपलं आरोग्य चांगलं आपल्याला ठेवता येईल, असं आवाहन आम्ही सर्व गाड्यांना पत्रकं देऊन, सर्व वाहनधारकांना पत्रकं देऊन आणि स्टिकर लावून असं आम्ही एक जनजागृती या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करणार आहोत। सर्वप्रथम मी ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे मनापासून खूप खूप आभार मानते। एक चांगला उपक्रम या माध्यमातून त्यांनी हातात घेतला। खरं म्हणजे हॉर्नच्या माध्यमातून अनेक लोकांना अडचणी निर्माण होत आहे। लोक कामापुरतेच नाही तर बिनकामाचे देखील हॉर्न वाजवतात, त्यामुळे चिडचिड होणे, हार्ट अटॅक येणे आणि स्मृती जाणे अशा अनेक समस्यांना ते सामोरे जात आहे। या ठिकाणी जनजागृती करून जे चांगलं काम होत आहे त्याबद्दल मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते आणि आभार देखील मानते। स्टेशनच्या मार्फत आज ह्या पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये ध्वनी प्रदूषणाकरिता जनजागरण असा एक अभियान चालवण्यात येत आहे। या ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री अनिलजी सोलेदादा आहेत आणि नागपूर जिल्ह्याकरिता याचे संयोजक म्हणून माननीय श्री अजयजी बोढारे यांना नियुक्त केलेले आहे। त्यांच्या अंतर्गत आम्ही माळगीनगर येथे हे आज आंदोलन करतो आहे। याचा उद्देश असा आहे की जे प्रदूषण आजकाल ध्वनीमुळे होत आहे त्याचा आपल्याला इथे कुठेतरी आटोक्यात आणण्याकरिता आजच्या या आंदोलनाचं आम्ही इथे अभियान केलेलं आहे आणि यामध्ये सर्व नागरिकांनी आम्हाला सहभाग द्यावा असंच आमचं या प्रकारचं इथे आजच्या आंदोलनाचा उद्देश आहे। आणि यामध्ये आमच्या सर्व नगरसेविका, आमचे लीलावताई हातीबेड, स्वातीताई आखेतकर आणि नागपूर जिल्ह्याचे महामंत्री आणि या अभियानाचे संयोजक सन्माननीय श्री अजय बोढारे दादा यांच्यामार्फत आजचं हे अभियान चालवण्यात आलेलं आहे। यामध्ये आमच्या पूर्ण माळगीनगर आणि नागपूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात इथे सर्व कार्यकर्ता आणि पदाधिकारी इथे उपलब्ध आहेत। या सर्वांनी हे अभियान चालवण्याचा उद्देश आजच्या या ठिकाणी केलेला आहे। मी डॉक्टर प्रीती मानमोडे याविषयी आजच्या या अभियानाअंतर्गत एवढं बोलू इच्छिते। बता दें कि ग्रीन अर्थ ऑर्गेनाइजेशन ये पर्यावरण क्षेत्र में काम करने वाली संस्था है जो लंबे समय से इस दृष्टि में कार्यरत है। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।